जय जय नारायण नारायण हरी हरी ओम नमो नारायणा सर्वांना नमस्कार आज 24 जुलै रविवारचा दिवस कामिका एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीस आपण कामिका एकादशी असं म्हणतो हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षभरात ज्या चोवीस एकादशी येतात या सर्व एकादशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतात एकादशीच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे भगवान हरी श्री विष्णूंची पूजा करते त्यांच्या मंत्रांचा जप करते काही असे उपाय करते की जे श्री विष्णूंना प्रसन्न करवतात त्या व्यक्तीच्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या नक्की दूर होतात दुःखातून कष्टातून त्या व्यक्तीस मुक्ती मिळते मित्रांनो आज आपण या कामिका एकादशीस करावयाचा इच्छापुरती उपाय पाहणार आहोत म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे ही इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये किंवा त्या इच्छेच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत आहेत तर अशी ही आपल्या मनातील इच्छा ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आज आपण एक छोटासा उपाय अगदी आवर्जून करा हा उपाय संपूर्ण एकादशीच्या दिवसभरात किंवा रात्री सुद्धा आपण करू शकता मित्रांनो यासाठी आपण स्वच्छ हातपाय तोंड धुवायचं आहे किंवा स्नान करायचं आहे शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र आपण परिधान करा कारण पिवळा रंग भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा अन्यथा काळा आणि निळा हे दोन रंग सोडून आपण कोणत्याही रंगाची वस्त्र धारण करू शकता आणि त्यानंतर हा उपाय करण्यास आपण सुरुवात करायची आहे मित्रांनो यासाठी आपल्या देवघरात जर लक्ष्मी नारायणांची मूर्ती असेल प्रतिमा फोटो असेल किंवा फक्त भगवान श्री हरी श्री विष्णूंचा नारायणांचा जर फोटो असेल तर त्या फोटोची आपण विधिवत पूजा नक्की करा किंवा आपण स्वतंत्र पाठावर सुद्धा भगवान श्रीहरींची पूजा करू शकता जर तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये एक छोटासा फोटो डाउनलोड करून तुम्ही गुगलवरती किंवा ऑनलाईन हे फोटो घेऊ शकता भगवान स्री हरी श्री विष्णूंचा कोणताही एखादा फोटो आपण डाउनलोड करा आणि तो फोटो आपल्या मोबाईलवरती लावून आपण त्या ठिकाणी त्या मोबाईलला ठेवून सुद्धा त्याचीही पूजा करता येते मनामध्ये कोणताही किंतु परंतु आणू नका शंका कुशंका आणू नका तर मित्रांनो भगवान श्रीहरी श्री विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती अगर फोटो समोर ठेवून आपण त्यांची विधिवत पूजा करायची आहे विधिवत म्हणजे काय तर आपण घरामध्ये जर केशर असेल तर केशर नसेल तर हळद ही पाण्यामध्ये थोडीशी घोळा आणि त्याचा तिलक आपण स्त्रीहरींना लावायचं आहे एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा तेलामध्ये शक्यतो तिळाचं तेला तेला तेल असेल तर अतिउत्तम आहे पिवळ्या रंगाचे पुष्प श्रीहरींना अतिशय आवडतात पिवळ्या रंगाची फुले आपण त्यांना अर्पण करा एक धूपबत्ती अगरबत्ती आपण त्या ठिकाणी पेटवायची आहे प्रज्वलित करायची आहे सोबतच नैवेद्य म्हणून खीर असेल शिरा असेल जे काही गोडधोड मिठाई वगैरे असेल ती आपण त्या ठिकाणी बनवायची आहे हा नैवेद्य बनवताना त्यामध्ये थोडंसं केशर टाकायला विसरू नका किंवा घरामध्ये विलायची असेल तीसुद्धा आपण वापरू शकता किंवा थोडीशी हळद जरी आपण टाकली या नैवेद्यामध्ये तरीही ती अतिउत्तम राहते सोबतच आपण जी काही मोसमी फळे आहेत विशेष करून पिवळ्या रंगाची फळे त्यातल्या त्यात केळी जर असतील तर ती श्रीहरींना आपण त्या ठिकाणी भोग म्हणून अर्पण करायची आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे पूजन आपलं चालू आहे जो काही नैवेद्य आपण दाखवणार आहात त्यावरती दोन तुलसीपत्र किंवा एक तुलसीपत्र आपण नक्की पालथं घालायचं आहे त्याशिवाय श्रीहरी भोग ग्रहण करत नाहीत तुलसीपत्र म्हणजे तुळशीचं पान मात्र लक्षात ठेवा आज एकादशी आहे आणि म्हणून एकादशीस तुळशीच्या झाडाला स्पर्श करता येत नाही तुळशी मातेला आज स्पर्श करणं वर्ज्य आहे तुळशीची पानं तोडणं वर्ज्य आहे अशावेळी जर तुमच्याकडे काल वापरलेली किंवा परवा वापरलेली पानं असतील तर त्यांचा आपण पुनर्वापर करू शकता किंवा तुळशीच्या झाडाखाली जी पानं आपोआप गळून पडलेली आहेत तीसुद्धा स्वच्छ धुवून त्यांचाही आपल्याला पुनर्वापर करता येतो मात्र कोणत्याही परिस्थितीत तुळशीची पानं आज तोडायची नाही आहेत तर हा आप भोग आपण त्या ठिकाणी त्या तुळसीपत्र त्या नैवेद्यावरती अर्पण करायची आहेत एक तुलसीपत्र पत्र आपण बाजूला काढून ठेवणार आहोत की जे श्रीहरींच्या चरणी आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट सुरू होते ती म्हणजे आपण एक सफेद रंगाचा कागद घेणार आहोत अगदी सफेद रंगाचा त्यावरती कोणत्याही प्रकारच्या रेषा नको किंवा कोणताही डाग वगैरे नको एक सफेद रंगाचा आपण कागद घ्यायचा आहे आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर या कागदावरती लाल रंगाच्या शाईने लाल रंगाच्या शाईने स्वतःचं नाव लिहायचं आहे फक्त तुमचं नाव जर आईचं नाव लिहिलं तर वडिलांचं नाव लिहिलं उत्तमच आहे तुमचं जे गोत्र आहे हे गोत्र सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता जर गोत्र माहीत नाही आहे काही अडचण नाही फक्त स्वतःचं नाव वडिलांचं आईचं नाव लिहा तितकं पुरेसं आहे हे लिहिल्यानंतर त्याखाली आपण आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती अशा प्रकारे लिहायची आहे जणू काही भगवान श्री हरी श्री विष्णूंनी ही आपली मनोकामना पूर्ण केलेली आहे जसं की जर माझं घराचं स्वप्न आहे तर माझं स्वतःचं हक्काचं घर बनून तयार झालेलं आहे मी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना याबद्दल धन्यवाद देतो श्रीहरींच्या कृपेनेच मला हे माझं घर पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे भगवंतांना आपण धन्यवाद देऊन आपली ही इच्छा लिहायची आहे किंवा पैसा घरात नाही आहे गरीबी आहे तर मी धनश्रीमंत झालेलो आहे भगवंतांच्या कृपेने भगवंत आपल्या कृपेने मी धनश्रीमंत झालेलो आहे विवाह योग जुळून येत नाहीत तर माझा विवाह संपन्न झालेला आहे भगवंत आपल्या कृपेने माझा विवाह संपन्न झालेला आहे अशा प्रकारे आपण ही आपली इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर एक मंत्र सांगतो आहे या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजेच एक जपमाळ आपण याची करायची आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा सा सातत्याने आपण जप करायचा आहे जप केल्यानंतर जे तुलसीपत्र आपण भगवंतांच्या चरणी अर्पण केलं होतं ते एक तुलसीपत्र एक तुळशीचं पान हे या कागदावरती आपण ठे ज्या ठिकाणी इच्छा लिहिली आहे त्या कागदावर आपण ठेवायचं आहे आणि या कागदाची घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर त्यावरती एक कलावा आपण गुंडाळणार आहोत कलावा म्हणजे काय तर आपल्या हातामध्ये जो आपण पिवळ्या रंगाचा किंवा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा आपण बांधतो या धाग्याला कलावा असं म्हणतात तर हा एक कलावा घेऊन आपण तो गुंडाळायचा आहे जर कलावा नसेल तर कोणताही एखादा दोरा घेऊन सफेद रंगाचा दोरा घेऊन आपण त्याला केशरयुक्त पाण्यामध्ये किंवा जे आपलं कुंकू आहे तर ते कुंकू टाकलेल्या पाण्यामध्ये त्याला त्या दोऱ्याला व्यवस्थित बुडवा आणि तो धागा सुकल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकता तर अशा प्रकारे हा कलावा आपण त्या कागदाभोवती गुंडाळायचा आहे आणि तो जो कागद आहे तो आज संपूर्ण दिवसभर ही एकादशी संपेपर्यंत आपल्याला भगवंतांच्या चरणी ठेवायचा आहे नतमस्तक होऊन जी इच्छा आपण लिहिली तीच इच्छा प्रार्थना स्वरूपात आपण बोलून दाखवायची आहे भगवंतांपुढे मस्तक टेकवायचं आहे आणि आपली ही इच्छा पूर्ण होऊ देत हा आपण जो उपाय केला आहे तो पूर्ण होऊ देत अशा प्रकारची प्रार्थना आपण चरणी करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान आधी आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण हा इच्छा लिहिलेला कागद भगवंतांच्या प्रतिमेच्या पाठीमागे ठेवायचा आहे जर तुमच्याकडे प्रतिमा नाही आहे तुम्ही जो तुमचा मोबाईल आहे त्यावरती हा उपाय जर केलेला असेल तर आपल्या देवघरामध्ये दे। जी कोणती देवी देवता असेल विशेष करून माता लक्ष्मी जर असतील किंवा भगवान श्रीहरी श्री विष्णूंची प्रतिमा असेल उत्तमच आहे नसेल तर माता लक्ष्मींच्या प्रतिमेच्या पाठीमागे फोटोच्या पाठीमागे मूर्तीच्या पाठीमागे आपण ही चिठ्ठी त्या ठिकाणी ठेवून द्या जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती चिठ्ठी त्याच ठिकाणी असेल ज्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळी आपण हा कागद त्या संपूर्ण सामग्री समेतातील जे काही तुलसीपत्र आहे आणि जो धागा आपण गुंडाळलेला आहे कलावा त्या सगळ्यासहित वाहत्या पाण्यामध्ये ते प्रवाहित करायचं आहे किंवा पिंपळ असेल वड असेल अशा वृक्षांखाली आपण ही आपली इच्छा लिल्ला कागद टाकून पुन्हा परत येऊ शकता जेव्हा इच्छा पूर्ण होईल त्यावेळी तर मित्रांनो या कामिका एकादशी इच्छापूर्तीचा हा छोटासा उपाय आपण आवर्जून करून पहा भगवान हरी श्री विष्णू आपल्या मनातील तमाम प्रकारच्या इच्छांची पूर्तता करोत याच मनोकामनेसह धन्यवाद ओम नमो नारायणा